चला मग जायचं का आता झाली तयारी चला पण आपली बाई झोप केले इले उठत नाही का बाई रडिंग कर तर नमस्कार सगळ्याला थोडासा गा बसलेला आहे इकडं पाणी तिकडं पाणी त्यानंच तर आज चाललो आम्ही घरी आणि आपली बाया दोन्ही बाई आपली आहे झोक्यात एक झोपेले आणि एक इकडं झोपेले तिची मम्मी सुद्धा आहे बस ना बस बघा पहिली खालच्या झोक्यात आहे आणि आपली बाई तिकडे विकत झोपले सामान सुमान सुद्धा भरलेले बस तर आम्ही चालू घरी कारण की पोरी पाहिल्या वाट आता आम्हाला 5-7 दिवस झाले यायले 4-5 दिवस झालेले देत बाई लेकरीकडे लक्ष हा लहान पहिले 5 दिवस जाय आपल्या पोरीला समजत नाही बरं पण पोरी जास्त उचलून घेत जाऊ आता भाऊ उद्या सकाळी येईल की उद्या सकाळी येणार आहे भाऊ कारण की खोजा आले बाहेर गावले सामान सुमान आणायले आणि आता काय करतो दाखवा दिली ना डॉक्टरने हे यासाठी काहीतरी खूप गीत मागतो म्हणजे कसं तोंडा दुसरीकडे जाऊन पाहिजे कारण की आताच मूर्ती दे जोर का आराम कशी दोर कर मग जरी मग ते निघणारच नाही तिकडे दाखवा चांगला करतो एकदा आणि डॉक्टर म्हणजे 1-2 महिने लागतो औषध लावून ती फरक पडेल महिना औषध गोळ्या भरून घेत जा टायमावरती आणि हिच्या परीवर लक्ष दे कारण की परीला समजत नाही तिच्या हाताची पप्पी घेती एखाद्या बाबतीत तोंडात बोट घातलं तोंड चावाय बोट चावाय धाके मा सोनी एवढीच होती राणी बोट चावाल तर बाई पप्पी घेत पप्पी घेतून धरला थोडा रडत ती बी रडली ही बी रडली दोघी जण रडल त्या कान कोणा झाली ती ही जास्त रडतच जाय राणी हाव की मी चावली आता मला मारतं कोणतरी आणि काय नाही माहिती बारा दिवसाच होतं मला आई मला न्यायला आली ती आणि तिने बोटात धरलं म्हणून म्हणलं आणि आता वरची झोळी काढू मागजो याच्यात टाकू नको आता यातून पळायचं धाके असं काही झोका केलेलं आहे आणि ती त्या झोक्याच्या झोकीत झोक्यात झोपत नाही कारण ती खूप खुल्लं खुल्लं आहे म्हणूनच आम्ही हे केलेलं आहे आणि आता रुद्र आहे झोपेल अजून रुद्राचा काही उठाचा पत्ताच नाही आहे आमची झाली तयारी आता बजर त्याला उठवते आणि लगेच आम्ही धपतो कारण की अजून आम्हाला खूप लांब जायचं आहे आता वाजे 8:30 आम्ही 9 वाजेशी निघून जाऊ कारण की आम्हाला मध्यात गाड्या सापडत नाही तुम्हाला तर माहिती आम्हाला दरबारची आम्ही किती त्रास होतो तिकून जायच्या वक्त खूपच त्रास होतो ना आमच्यासोबत आत्या सुद्धा आल्या आता राहणार आता 2-3 दिवस लेकीच्या घरी चालतं का मग आत्या बी आल्या आमच्यासोबत म्हणजे आमच्या घरी नाही आल्या बरं या हा ते त्यांच्या घरी चालल्या आम्ही आमच्या घरी चाललो मग आता कधी असाल आता स्वयं काटकर आले अजून आणि आता आमच्यासोबत तयार झाली तर आता आम्ही चाललोय घरी तिकडले चुडी होतील तुम्हाला पाहिली आणि आई काय पोळी काय करली वाटतं मामासाठी आणि आत्यासाठी माझा तर उपास आहे आणि आत्याचा काही उपास नाही मामाचा सुद्धा नाही थोडं पण नाष्टा पाणी करते लगेच झकतील ते उपासाठी मग ते तो खाली येणार नाही तिला म्हणलं मी वरची झोळी काढ म्हणून छोटी आणि ती अशी चौकटी नाही झोळी ती तिले की मच्छरदाणी आणायची राजी विचार काय करशील सांगत तुम्ही भाऊ एक मच्छरदाणी घेऊन आज लावला मी त्याला फोन त्याला फोन काय उचलला नाही उतरला ते बंद हा उतरला ना उंडा भिज बनवून तू काय करणार दहा तरी चाळीस
चाहते क्या जी बोलो नया जी माते आम्ही नाही खाता जी आम्हाला नाही पाहिजे आज कधी असाल आमच्या घरी आता तुमच्या घरी येईल ना आता तुम्ही काही नाही त्यांनी बोललं की तसे काही चक्कर मारत नाही मी येजा कधी येशी आले दुकान वर मागे दिवाळीच्या अगदी तर मग हे सोत येतात मग येतोय तो करतो पण तिथे काही येणं होत नाही आणि हे की हा मनी की चिराला वाहते आहे पा तुटावरती आला पा वाहते कुठं पडेल दिसणार नाही पा खरं काढून घेऊ काजी नाही राजू आज तुटून पडी आजी उस कसं राहिलं खाण हे भाई हे पाहते इकडे पा तुम्ही नीट पाय पा पाय लक्ष दे मनी पुरं तुटं राहिला आधी हा बर हो काढून घ्या लागते मग म्हणजे बरं झालं काढून झाली तयारी चला मग चाललो मग आता पाणी बंद कर का होता पोत गाठून असेल तुम्ही ना कांदा गाठून कशी गाठून आणि कारण की हा मनी काढून घ्या जोगता आहे तो बरोबर हा साईड चाली पोहे करणं बरोबर आपली बाई झोपेली उठत नाही का बाई रडिंग परी चालले बा मी हा नाही का बर झोप नाही त्यांच्या माग लागण ना कुकू लावू नको आई तर म्हणलं कुंकू लाव नाही कुकू नको तुम्हाला सुका शिराय आजी बाप बोलतो म्हणते मामाच पडत समजे आली की चला कुंकू नाही लाव म्हणते पाठवून दे तुम्हाला पाय पडायला नाही तर पाय पडायला ओ मामी एवढा दिवाला म्हणजे चालू चला वाहत्या तुळशीला पाणी त्याचा हा आणि दिवाला चला आजी येतो मग आपल्या पाहिजे पाहून घ्या एकदा मग शिवने कशी झोपली मी आणि राधा यू भेट द्या तू आमच्या घरी आता दिवाळीला आता मी येणार नाही तुझं जो आता पप्पाला घेऊन पप्पाला सोकली हिंडायले बहीणच्या घरी येता नाही ना मग रडू नाही मग ना मग ना रोड नको झोप भेटली आत्या जा मग फोन ला तो फोन ला फोन ला तो फोन दा जा जा तुम्ही मग लवकर आली हो गाव अरे काय 5-7 दिवस झाले बा रे काय एवढा दिवस कोण गावावर येते काय दिवस बापा आराम पाहिजे आराम डोळ्यात दुःख जात म्हणते सांगा आता आरती घेतली गेली नाही काय उशीर झाला म्हणून काय गाडी चालू होता संडास काय गेली नाही बापा जायचं आता रोज 9 दिवस आरती जायला पाहिजे आरती काही ते करीला तिला हात बोट झाला तुला काही गेली नाही जाईल आता मस्त गजर असते 8-10 दिवस 3 दिवस झाले बापा आज 2 दिवस झाले पुरे दुसरा दिवस आहे 8-10 दिवस जाता मग महिन्यावर कर फटाफट पोया जरा आम्हाला जाणार देवी पाशी जेवण करेल भंडारा आहे
काही मला माहित नाही एवढं, पण भाजी खायला नाही भाजी करून पोळ्या घरून जा. हा पोळ्या घरून घेऊन जा, ताट घेऊन जा, एक पाण्याची बाटली घेऊन जा, भाजी आणि चार पाच पोळ्या घेऊन जा आपल्याला खावा देईन तेवढ्या. लिंबू असतात लिंबू घेऊन जा घरून, आणि तडीचा जाऊन बसा, भाजी घ्या जेव्हा भाजी घ्या जेव्हा, भाजी किती बी खा, पोळ्या पाणी घरून पोळ्या घरून आणि ताट घरचं. काय गणपतीचं किती पोळ्या बी होते भाजी होते, भाजी यंदा असं पण केली. आता भाजी आहे संध्याकाळी रोज भाजी राहते मस्त कोणाकोणाकडून. अरे आमच्या इकडे ते सगळेजण उपवास धरतात संध्याकाळी सोडता, आईच तिकडे तसं नाही आहे. त्यावेळी उपवास असेल ना. हा बा मी उपवास धरले नऊ दिवस उपवास आहे मला. ती नवरात्राचे संध्याकाळी आमच्याकडे उपवास सोडता एक टाइम जेवण करून. आज 2 दिवस झाले बी नाही म्हणता म्हणता गाडच लागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे इकून तिकून लागल्या तर बाया अशा बोबर तर तुम्हाला काय सांगा. आज दोन बाया झाले लढाया एकामेकाच्या लोक मला तू ना कसं द्यायला.